भारतीय बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकी विरोधात शुक्रवारी 28 सप्टेंबरला भारत बंद ठेवण्याची हाक दिली असून सिंधुदुर्गातील बाजारपेठा देखील बंद राहणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील सर्व व्यापारी उद्योजकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचं जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्टे यांनी आवाहन केलं. अखिल भारतीय किरकोळ व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष ललित कांदे यांच्या उपस्थितीत व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात आली. हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, सुवर्णकार संघटना, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचा व्यापारी बंदला पाठिंबा राहणार आहे. वाहतूक व्यवस्था आणि पेट्रोल पंप मात्र सुरळीत राहतील. शुक्रवारी भरणारे आठवडा बाजार शनिवारी भरवण्याचा निर्णय व्यापारी महासंघानं घेतलाय. थेट परकीय गुंतवणुकीमुळे भारतातील छोटे व्यापारी देशोधडीला लागणार असून निवडणुकीपूर्वी परकीय गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या मोदी सरकारचा परकीय गुंतवणुकीला आता पाठिंबा का असा सवाल व्यापारी महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय. 28 सप्टेंबर 2018 रोजी जो भारत बंद आहे त्यामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी होत आहे. भारत सरकारने जी FDI संदर्भात जी धोरण आखारलं आहे आणि 100% फॉरेन इन्व्हेस्टमेंटवर जो भर दिला आहे, आज 100% फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही आहे पण त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे आणि आमच्या सर्व छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना नष्ट करण्यासाठी हे धोरण आहे की काय अशी शंका येत आहे. कारण आज वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टचा सामंजस्य करार होत आहे आणि भारत सरकारने त्याला अनुमती पण दिलेली आहे. हा खरं तर मागच्या दाराने प्रवेश आहे भारतात त्यांचा. कारण पूर्वी ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी भाजपने याला विरोध केला होता आणि आज भाजपच हे धोरण आखत आहे आणि आपल्याच ध्येयधोरणाशी आज ते आपला शब्द फिरवत आम्हाला देशी धडीला लावण्याचा मानस आहे की काय अशी शंका येते. आणि भारताचा अर्थव्यवस्था याचं जर प्रमाण बघितलं तर सम आहे. कारण एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी एवढी मोठी अर्थव्यवस्था कशी काही त्यांना कॉम्पीट करणार हा मोठा प्रश्न आहे. कारण हे लोक जगातून आपल्यासाठी फायनान्स उभारतात. जगात 1-2% त्यांना लोन मिळतं आणि आम्ही मात्र ते 12-13% लोन घेऊन त्यांच्याशी स्पर्धा करायचं हे कसं शक्य आहे. आणि याबाबत खरं तर सरकारने खूप संवेदनशील असलं पाहिजे होतं. कारण हा फार मोठा वर्ग आज गव्हर्नमेंटला मोठा रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूपैकी 1/4 रेव्हेन्यू हा फक्त हे छोटे व्यापारी देत आहेत. आणि असं असताना सुद्धा जर या मोठ्यांसाठीच पायघड्या घालत असाल आपण तर हे खरं तर ह्या धोक्याची घंटा आहे. खरं तर आम्ही व्यापारी आहोत याचबरोबर आम्ही ग्राहकसुद्धा आहोत. त्यामुळे आम्हालाही ग्राहकांच्या हिताची खरं तर काळजी आहे. आम्हालाही ग्राहकांच्या व्यवस्थेची काळजी आहे. परंतु हे कधी शक्य आहे जर तो ग्राहकच टिकला तर. कारण आम्ही सुद्धा ग्राहक आहोत आणि आम्हीच जर नष्ट करणार असाल आम्हाला तर कुठून ग्राहक आणायचा आणि कुठून पुढे व्यापार करायचा. आणि या लोकांना मोठ्या लोकांची जी म्हणजे 50% इन्व्हेस्टमेंट जी आपण करतो फॉरेन ट्रेडमध्ये रिटेल ट्रेडमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट या अनुषंगाने जी मोठी सोय होणार आहे आणि मोठी आव्हानं निर्माण होणार आहे आणि त्या आव्हानाला आम्ही कुठच्याही चॅलेंजला स्वीकारायला तयार आहोत. आम्ही कुठचीही आव्हानं किंवा कुठची स्पर्धा स्वीकारायला तयार आहोत. पण जी असमान स्पर्धा असेल त्यात आपण कसं टिकून राहायचं. कारण मी तुम्हाला एकच सुद्धा साधं उदाहरण सांगितलं की त्यांना 1-2% इंटरेस्ट रेटने लोन मिळणार आणि आम्हाला 10-12% 13% इंटरेस्ट घेऊन धंदा करायचा हे कसं शक्य आहे. तर या अनुषंगाने आम्ही हा बंद करला आहे आणि या बंदमध्ये संपूर्ण देशपातळीवर हा बंद आहे आणि यात आपला सिंधुदुर्ग जिल्हाही सामील होत आहे. जी वॉलमार्ट सारखी मोठी कंपनी आपल्यामध्ये भारतात येऊन घातली आहे ती तर जगातून प्रॉडक्ट खरेदी करणार आहे. यात सुरुवातीला आमच्या ग्राहकांचा आम्हा ग्राहकांचा आमच्या पण नाही आम्हा ग्राहकांचा फायदा दिसेल सुद्धा सुरुवातीच्या काळात. पण हळूहळू त्यांची वागणुकं बाहेर येत जातील त्यावेळी समजेल की याच्यातून काय होत आहे. ज्यावेळी हे सर्व असलेली व्यवस्था नष्ट होत जाईल त्याचवेळी ते खरे. कारण कुठची व्यवस्था ही फायद्याशा येत नाही. कुठचे मोठे जायंट्स हे फायद्याशा येत नाही ते फायद्यालाच येत आहेत. आणि तो ज्यावेळी फायदा उचलायला सुरू होतील त्यावेळी मात्र आपल्याकडे कुठच्याही प्रकारची व्यवस्था नसणार आहे. हे आपण पूर्वानुभव घेतलेला आहे. याबाबत स्वातंत्र्यपूर्व काळात याचा आपण अनुभव घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याचे चटके सहन केलेत आणि आता
याचे आपण दुष्परिणाम भोगतोय। आपण देशपातळी एक कर ठेवणार, त्यांनी ते चार ठेवले, त्याच्यामध्ये मध्यम वर्ग भरडला गेला, मध्यम व्यापारी भरडला गेला, त्याचबरोबर जी एस टीमध्ये दोन कर दर ठेवावे करायचे, म्हणजे व्यापाऱ्यांचे संयुक्ती होईल। कारण आजही बरेच व्यापारी हे जी एस टी कंप्लेन्स करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते ते त्याच्याकडे नाही आहे, आणि त्याच अनुषंगाने ती व्यवस्था गव्हर्नमेंटकडे पण नाही आहे, जशी व्यापाऱ्यांना नाही तशी गव्हर्नमेंटकडे पण नाही आहे। गव्हर्नमेंटचे काही साईट बऱ्याच वेळा हॅक असतात, काही ऑपरेट होत नाहीत, काही साईट त्याचे ओपन होत नाहीत, अशा अवस्थेमध्ये तुम्ही आणखी चार चार दर ठेवून स्लॅब ठेवून काय निष्पन्न होणार त्यात? तर त्या अनुषंगाने सुसूत्रीकरण होण्यासाठी त्यांनी दर दोन दर करावे। त्याचबरोबर जी एस टीमध्ये त्यांनी अमर्याद दंडाची रक्कम आकारलेली आहे। हे पुन्हा तेच सांगेन की बऱ्याच वेळा आपल्याकडे नेटचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच वेळा साईट ओपन होत नाहीत, त्या साईट अपलोड होत नाहीत, काही काही लोकांना तर काही काही अकाउंट आधी 12 वाजतानंतर अपलोड करावं लागतात, तर कधी ते अपलोड होतात आणि मग त्याच्यातून कंप्लायन्स कंप्लीट होतात। त्यामुळे जी दंडाची रक्कम आहे ती 10,000 करावी। तसेच जी एस टीमध्ये जे नोंदणीकृत व्यापारी आहेत त्यांना कसलाही गव्हर्नमेंटकडून लाभ मिळत नाही, कारण गव्हर्नमेंट म्हणतं बऱ्याच वेळा ज्यावेळी व्हॅटमध्ये किंवा जी एस टीमध्ये गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही काय काळजी करता व्यापारी, हा तुम्ही ग्राहकाकडून टॅक्स जमा करून आम्हाला देत आहे। मग आम्ही म्हणतो हो, आम्ही जर ग्राहकाकडून तुमचा टॅक्स देत असू तर आम्हाला त्याचा काय मध्ये आहे, तुम्ही काय घेत आहे, तुम्ही डायरेक्ट जमा करा, मग आम्ही जमा करून देत असू तर आम्हाला काय त्याच्यातून, एक तर तुम्ही त्याच्यातून आम्हाला उत्पन्न द्या, त्याचे पर्सेंटेज द्या, किंवा आम्हाला जे नोंदणीकृत व्यापारी आहेत त्यांना 10,000 विमाची तरी व्यवस्था करा, ज्या म्हणजे तो व्यापारी पुढे हे होईल त्याच्यातून तरून जाईल,